राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पुणे तिथे काय उणे, आता असं म्हणावं लागतंय, पुणे तिथे सगळेच उणे. एकेकाळचं सांस्कृतिक शहर, एकेकाळचं विद्येचं माहेरघर. सगळ्यात मला जे आवडतं ते आपल्या आमच्या जिजामातेने आणि छत्रपती शिवाजी महाराज सोन्याचा फाळ असलेला नांगरांनी उद्ध्वस्त केलेलं पुणे नांगारलं आणि त्या पुण्याला सुजलाम सुफलाम बनवलं, अशा प्रकारचं पुणे हे. पुणे विद्येचं माहेरघर होतं आहे. निवृत्ती रिटायरमेंट झाल्यानंतर सुखाने आनंदाने शेवटचे काही क्षण घालवण्याचं शहर शेती कुठंतरी आता दृष्ट लागल्यासारखं झालं आहे. एवढ्या 10-5 वर्षात त्या पुण्यामध्ये कोयता गँग, खून, मर्डर, पाठीमागं तर गणपती पिरियडमध्ये तर रोज एक मर्डर व्हायचा, लय आवड झालं आहे. आणि अशा प्रवृत्ती वाढत चालल्यामुळं थोडंसं मनाला नाराज येतो, वाईट वाटतं. कंपन्या सोडून चालल्यात, रस्ते नाहीत, अरुंद रस्ते. पुण्यात कार घेणं म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 तासांनी घरी पोचणं, काय नाही स्कूटर घेतल्या पटकून जातो इथे, पोच कार घेतली ना त्याचंही रात्र तिथंच गेली म्हणायचं. अशा प्रकारचं ट्राफिक, मनस्ताप, टेन्शन आणि ह्याचा परिणाम शरीरावर होतो लोकांच्या. अशा पुणे शहरामध्ये घडलेली घटना आहे, काल घडलेली घटना आहे. आणि ती तुमच्यापर्यंत पोचवणं, दोन घटना तुम्हाला त्याच्या तशा एकाच दिवशी दोन घटना घडल्यात. त्यातली जी पहिली घटना आहे बोबदेव घाट, आता हा घाट कुठाला नेमका बघा, सासवड आपली माऊलींची पालखी जाते ना तो नाही, तो दिवेघाट, तो हडपसरवरून दिवेघाट तो वेगळा. म्हणजे जे प्रॉपर त्यांना सगळं माहिती आहे पण लांब त्यांना माहीत नसतं, माऊलींचं जो पालखी मार्ग आहे तो दिवेघाट आणि बोबदेव घाट एक हा कोंढव्यातून सासवडला जोडलेला जागेव टर्न बिरणं असे आहेत. आणि हा इथला जो परिसर आहे हा फार म्हणजे पाहायला गेलं तर एखादा म्हणीन, एखादा कवी म्हणीन काय निसर्ग आहे, किती छान, किती म्हणजे नाही का मस्त. त्यातून ते रस्ते बिस्ते पलीकडं लोकवस्ती, खाली लोकवस्ती, फक्त तो जो गाठाचा एरिया आहे तिथे लोकवस्ती नाही, कारण तो जंगली बाग आहे. त्याच्यानंतर तिथली भौगोलिक रचना कशी तुम्हाला सांगतो, झाडं जुडत आहेच पण मोठे मोठे दगड आहेत. सांगा एखाद्या कार एवढे, जीप एवढे दगड आहेत मोठमोठे, किंवा असा दगड आहे त्याची उंची 7 फूट. मग काय होतं, ही जी प्रेमी युगल असतात आता नवीन, आता ते प्रेम बिमत तसं काही जास्त राहिलं नाही बरं का, पण काहींचं कसं असतं बऱ्याच गोष्टी करायच्या तिथे येतात, नैतिक अनैतिक सगळे. मला सुरुवातीला असं वाटायचं की काही ही घेऊन येतात बिस्किट चॉकलेट आमकं तमकं, प्रेमी युगल पोरग पोरगी प्रेमाच्या पमार्दस्यान कोणकोणला कविता म्हणतात असं लय कदाचित, पण ते तिथं त्या दगडाच्या आडं गेली ना ती काय कोणाला दिसत नाहीत. त्यांचे स्कूटर बिटर असते, दगडाच्या आडं गेली की ते लय बेखार बेखार करतात, मला नंतर कळलं लय बेखार बेखार, तुम्ही कल्पना करू शकत नाही असलं करतात. ती मोबाईलमधलं पोर्न बघून करतात ते आणि तिथून परत निघतात. पण त्याला वेळ काळ काय असावा, शनिवार रविवारचं लयच. त्या ठिकाणी एक मुलगी, आता त्यांचे नावं बिव काय सांगणं योग्य नाही, ती चुकीचं पण आहे, त्यांचा लाईफचा प्रश्न आहे. ती एक पोरग्यान बाहेरून शिकायला आलेली, ती मुलगी आणि मुलगा अशी तिथं दगडाच्या आड गेली. बा 8-8:30 चांगला अंधार पडलेला असा टाईम असन, तिथं त्यांचं काय जे चाळे असतात ते चालू होते. त्या ठिकाणी काळ्या कलरची महिंद्राची थार उभी राहिली बा साईडला कडल्या, दोन माणसं उतरली, एक माणूस उतरला सॉरी, गेला तिथं, ते फ्लॅश चालू, मोबाईल चालू, काय रे काय करता इथं, इथं रात्री संध्याकाळी 6 नंतर थांबायला बंदी, तुम्हाला माहिती आहे ना मी एका विशिष्ट संस्थेचा कार्यकर्ता आहे, तुमच्या केस होऊ शकते, तुम्हाला माहिती आहे का. त्याला दमदार टिकली, त्यांचं व्हिडिओ शूटिंग काढली, ती दोघं त्यातला जो पोर करतो का ओ व्हिडिओ शूटिंग काय काढू नका, आम्ही जातो असं तसं, काय जातो नाही म्हणला, तू थांबी इथं, तुमच्या कारवाई झालीच पाहिजे, त्याशिवाय जर बसणार नाही असं नाही. ती जोड ती पोरगीन पोरग थोडं गाभारली. हां त्या पोरींला तो म्हणला तू चल गाडीत बस, चौकीला यावं लागेल. जबरदस्तीने थारमध्ये बसावली आणि गाडी ड्राईव्ह करीत घाट उतरून, आणि पोरगा दिला सोडून तिथंच, घाट उतरून खाली आला. घाट उतरून खाली आल्यावर त्यो मग ती एक प्रकारे किडनॅपच केली म्हणायचं पोरगी. आणि त्याने स्वतःचं जे नाव आहे राजे खान करीम पठाण असं सांगितलं, राजे खान करीम पठाण, बरं सांगू द्या. खाली आणल्याव खाली एक ही आहे बघा खडी मशीन चौक म्हणून चौक आहे खाली, त्याच्या थोडं अलीकडं गाडी उभी करून म्हणजे एकांतात आणि रस्ता विरळ असतो, 8-9 लोकांचा जेवणाचा झोपणार टाईम. त्या मुलीवर डायरेक्ट म्हणजे अतिप्रसंग म्हणजे गाडी तर त्यातल्या तिला रेप करायची होती त्या माणसाला,
हा त्या मुलीला डायरेक्ट त्यांनी तिच्यावर अटॅक केला, शरीराचा कपडे फाडायला लागला, पॅन्ट फेडायला लागला. ही असले केले पोरगी गरबडली, पण त्यांना ठेवा तिचं नशीब चांगलं, एकापेक्षा जास्त माणसं नव्हती. त्या पोरीने अशी काय बॉम्ब ठोकली मोठ्याने, हा बॉम्बला लागली मोठमोठी, आरडे ओरडायची. तिच्या किंकाळ्या असल्या खतरनाक होत्या. ही गरबडलं कारण कंट्रोल खाली एकट्याचे आणि ती मुलगा कंट्रोल होईना. कंट्रोल होणार तिने पाटकुनी खाली उतर तो वरतं, ह्यानी गाडी स्टार्टर मारला निघून गेला. पण आता महत्त्वाचं असं ते पुणे शहर आहे, तिथं कुठं नाही कुठं म्हणजे सी सी टी व्ही आहेतच. ती थार दिसली, सगळं दिसलं, ती उतरली. आता नवीन पिढी, नवीन शिकलेली पिढी ही पोरगी, म्हणजे ती ह्यांना काय म्हणजे वागण्या बोलण्याची समाज कसा आहे काय याची अक्कल नसते का? रातच्या 9 वाजता गेली नसती, पण पुढची अक्कल आहे. तिने तिथल्या पोलीस स्टेशनला गेली, तिथं तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्वरित दखल घेतली. आता वातावरण कसं आहे, कसं काय होतं तुम्हाला सगळं माहिती आहे. पोलिसांनी स्पीडने सूत्र हलवली आणि पुणे पोलिसांचं किंवा महाराष्ट्र पोलिसांचं आभार तर आपण मानलेलंच. कशात ती ठोकली ना ती गजन, आपला तो आरोपी ठोकला ना तेव्हा मानलेलंच आहे, त्याच्याबद्दल काही नाही. तसं शेया बाबतीत सुद्धा पोलिसांनी तत्परतेने त्यांना गेलं की बाबा ह्या इश्यू झाला ना तर कार्यक्रम आपलाच व्हायला बसला आहे. आता ट्रान्सफर बिन्सफर लगेच कामावून खाली असलं प्रकार वरून आदेश पाठकून निघते, कारण 3 महिन्यांनी इलेक्शन आहेत. हा नेते सुद्धा स्वतः येऊन शकत येऊन देत नाही विषय, ते खालच्याचा म्हणजे जे सेवा आहे म्हणजे जे कॉप आहेत किंवा जे पोलीस अधिकारी त्यांचाच कार्यक्रम. कोणाची बदली कर बडतर्फ कर हा दुर्लक्ष केला. त्याच्यामुळं पोलीस एकदम दक्ष आहे सध्या. त्यांनी तातडीने सूत्र हलवले, सी सी टी व्ही चेक केले, उचलला ना पंटर देऊ राजे खान करीम पठाण याला उचललं, आज घेतला. आता त्याचा बी काय होईन ती कायदेशीर सजा होईन, पण तिथं पोलिसांची कामगिरी अतिशय कौतुकास्पद आहे. जिथं पोलीस चांगलं काम करतात त्यांचं कौतुक करणं, त्यांना प्रोत्साहन देणं आपलं काम आहे महाराज, असा विषय. आणि ही घटना घडली, आता ही झाली एक घटना. त्याच्यानंतर दुसरी घटना सांग, दुसऱ्या दिवशी घडलेली ही ते परवा दिवशीची घटना आहे. रात्री 11:40 या बघा, रात्री 11:40 एक असंच प्रेमी युगल होतं, ही बाहेरून आलेली महाराष्ट्राच्या बाहेरून शिकायला इथं. पूर्ण पोरगी बापाला वाटतं पोरगी शिकायची, इंजिनियर बनायची आय टीला. त्यांनी तिकडं कातू कातू पार रस इतकं कष्ट करतात, काय काय तिथे चालायला लागली तर केस खाली गळतात त्यांचे रस्त्याने. एवढं कष्टू पैसा कष्ट करून पैसा कमवायचा, कॉलेजच्या फी आणून यांचं म्हणून बस कटायचं आणि त्या पोरगीला तिथं टाकायचं. तिला खाणं पिणं रोज फोन बा पालक आहे तो, ह्या पालकांचं मन ह्या गाबड्यांना कधी कळायचं कोणाला माहिती, पण गाबडं. ती पोरग बावळाट, ती पोरगी बावळाट, वय वाईट. त्यांनी म्हणायचं तुझं माझ्या प्रेमी, तिने माझ्या मला तुझ्यावर प्रेमी. बर मग प्रेम ओढलं आहे का वाळलं आहे का? नाही, मला असं वाटतं की आपण असं एकांत बसावं, निवांत बसावं आणि समोर अशा चांदणी असाव्यात वर. म्हणलं मग रात्रीचं का घाबरू नको, मी आहे ना ते पुरुष. त्याला वाटलं मी काय असं युद्धबिद्ध आहे का एखादं काय नाही. याला ही एका ठोक्यात खाली पडतं तुम्हाला सांगतो, त्याला बोंड येते दिसत नाही 5 मिनटं. काही हे काय जिम बिम करणारे पूर्ण असतात काय काय, बरी जण अशी छपरी असतात बारकाल्या कमरेची. मग ती एखाद्या रात्रीच्या 11:30 11 हे निवांत बसायला तिथे गेले त्या ठिकाणी. स्पॉट फार खतरनाक, तिथं आधी पण घटना घडल्या आहेत. कधी काळी जमतून जाणं येणं झालं तर कमीत कमी 500 जागा अशा आहेत की जिथं दगडं आहेत झाडं आहेत की त्याच्या पलीकडं काय चाललं आहे दिसत नाही, तिथं बसायचं. काय करायचं तुम्हाला ते करा, पण त्याच्यामुळं ही गुन्हेगारी वाढते हे लक्षात घ्या. ती पोरगी म्हणली निवांत, म्हणलं चला रात्रीचं जाऊ बोबदेव आठात. ती बी अशी पटांगणाला होती जरा, आणि जी त्यांनी जागा निवडली ती बंद पडलेली पोलीस चौकी होती, म्हणजे तशी ही होती. पण तिथं कंटिन्यू कर्मचारी होती, ज्यावेळेस गस्तीची गाडी होती त्या गस्तीची गाडी थांबायला तिथं वेट करा. आणि बऱ्याच दिवसापासून येते आणि पोलीस येतात, पण कधी वेळ म्हणजे वेटिंगला किंवा राऊंड मारून आले थांबणार तिथं अशी. पण तिथं कंटिन्यू पोलीस नव्हते किंवा त्याच्यामुळे त्यांनी त्याच्या पाठीमागची जागा निवडली. आता तुम्ही आडोशाला जाण्यात ह्यात काय पॉईंट नाही, ह्याला एवढी अक्कल पाहिजे की इथं कुणीतरी आहे हे जाणण्याचं साधन, म्हणजे तुमचं व्हेकल, तुमचं वाहन, तुमचे स्कूटर कार काय असेल ते. रस्त्याने येणारा जाणारा समजा एखादा क्रिमिनल माणूस आहे की त्याच्या तो चालल्या रस्त्याने, पण तिथं कुणीच दिसत नाही पण स्कूटर आहे, तो लगेच ओळखून घेतो की लफडं चालू आहे. तुम्ही स्वतःला लफावण्यापेक्षा तुमचं वाहन आधी लपवा, त्याला तर तुम्ही गाऊ शकत नाही. तुम्हाला डोकं बिकं अजिबात नाही, केससुद्धा अक्कल नाही ह्या नवीन पिढीला. त्यांनी ती गाडी ठेवायची बाहेर बावळाटवानी, आत कुठं तिकडे तिकडं जाऊन एकमेकाच्या तोंडात तोंड घालायची. कुत्रं कसं चाटीतं ती, म्हणजे कुत्र्याने कुत्र्याला चाटलं आणि त्याच्यात कोण बाटलं, त्यांना काय फरक पडतो, ती चाटीत असतात.
पण ती गाडी बाहेर असते आणि ह्याचाच फायदा गुन्हेगार घेतात. गाडी आहे म्हणजे हां म्हणजे ज्या डिघोऱ्यामागं धूर निघतोय तिथं आग नक्की असली पाहिजे, हे सायन्स आहे आणि हे ह्याच्यातनुसार तुम्हाला ते मान्यच करावं लागेल. ह्या जोडपं रात्रीच्या 11:30 पोरगा बसलेला त्याच्या मांडीव डोकं ठेवून पुरगी बसलेली, पुरगी बघते आकाशाकडं, आकाशातला चंद्र बघते आणि पोरगा तिचा चंद्र बघते, चंद्र म्हणजे तोंड असं धरून चला त्यांचं चाललेलं काय ही. अशा वेळेस 3 आरोपी तिथं आले, आरोपीच म्हणायचं गुन्हेगार म्हणा त्यांना का, 3 आरोपी तिथं आले. त्यांनी परिस्थिती बघितली की रात्रीच्या 11:30 कोण नाही, किती वावळाट पोरं म्हणाय बाहेर. मग त्यांनी पहिल्यांदाच ते काय करावं लागतं, त्यांनी तुझे पोरगाई त्याला पॅक केला, कशाने केला, त्याचा शर्ट काढला, 2 हात बांधून टाकले, त्याचा बनेल काढला, पाय बांधून टाकले, बेल्ट काढला, त्यांनी शरीराला पर पिळकावण्या मारल्या, ते झालं लॉक, लॉक म्हणजे बांधून टाकलं, पोरगी गावली मोकळी. आता आय लव यू प्रेमन चंद्रन, चंद्राचा डायरेक्ट बेसूर चंद्र झाला तो, आमोशाचा चंद्र झाला तो, सोपं नाही. पोरगी एकटी आखी बोंगळी करून कार्यक्रम राबवला, 3 जणांनी अत्याचार केले त्या पोरीच्या, काय त्यांचं त्या आरोपींचं भागलं, त्या आरोपींनी काय साधायचं ते साधलं. पण ते आरोपी कोण असते, त्यांनी सुद्धा पाठीमागं महिन्यापूर्वी घडलेली घटना पाहिली असेल की बाबा मारलं ह्या पोरीला, तर आपण अत्याचार तर केल्यात पण हिला जर खून केलं मारलं आणि पोलिसांना जर आपण गावलो तर आपल्याला गोळ्या ठोकणार. ही पोरी ही आपलं पहिलं यश मानायला पाहिजे, तुम्हाला सांगतो, शिणला आपल्याला गोळ्या घालणार. त्याच्यामुळं तिने तिला हाय अशी तिला अजिबात तिचा पोचल्या, फक्त त्यांना जे करायचं होतं त्यांची इच्छा पूर्ती केली, तिथून हल्ले. त्याच्यामुळे मी म्हणतो की कमीत कमी 8 आठवड्याला एन्काउंटर झाला पाहिजे पोलिसांना, पोलिसांचं थोडं खुलं सोडायला आवडू नका नेत्यांनो, असं माझं मत आहे. मग ही तिथून हल्ली, हिने आधी कपडे घातले, हिने कपडे घातल्यानंतर मग आता कसं मिलीजुली सरकार असते, म्हणजे कसं तू माझी जाख मी तुझी जागतो आणि लुटू जनतेला, अशी मिलीजुली सरकार म्हणतात त्याला. मग बोंगळ्या पुरीने कपडे घातले, ती ओके झाली, तिने पोराला सोडला, तो मोकळा झाला, मग त्याने स्वतःचे कपडे घातले आणि मग त्या पोरांनी त्या पोरीला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले, याला म्हणतात मिलीजुली सरकार. ते असं हे ही आपल्या लेकराच्या बाबतीत असं घडलं आहे हे त्या आईवडिलांना माहीत असेल का, मला सांग. लांब आहेत ते, त्यांना त्यांना त्यांच्या जीवाला काय वाटणं हे कळलं. ससूनला गेल्यावर तर डॉक्टरांचं कसं आहे, ससूनचं ते पाठीमागं काही डॉक्टरांचा गैरकारभार आमके तमके बरंच नाही हे निघालं होतं बाहेर, ती मॅनेज होणारे आमके तमके तिकडले असं हे नाही. सरकार म्हणलं की तिथं करप्शन आलंच. त्यांनी आता मग पाठीमागच्या प्रकरण दाडा घेऊन त्यांनी बी अरे बापरे पोलीस केस, त्यांनी आता कायद्याचं पालन बरीच करायला लागल्यात कारण इलेक्शन जवळ आल्यात. लेणी लगे पोलिस पोलिसांचं काम आहे, पोलिसांना केलं की कुठल्या ह्याच्यात घडले काय घडले काय, पोलीस स्टेशन कोंडा, पोलीस स्टेशन कोंडा, पोलीस स्टेशनने लगेच घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन ह्या कोंडा पोलीस स्टेशनचे संपूर्ण टीमचा आभार मानला पाहिजे. त्यांनी फार स्पीडने सूत्र हलावली पण त्यांना आजच्या तारखेपर्यंत आरोपी नाही सापडले महाराज, पण सापडतील. आता काय 24 ते कसे सापडतील काय सापडतील हे मी सांगणं जास्त योग्य नाही, त्याचा तपास चालू आहे. आपलं जे कॉपीत सगळे त्याच्यावर आपला विश्वास ठेवणं गरजेचं आहे, यांना 100% ते पकडल्याशिवाय राहणार नाही. आणि पूर्वी उपचार करून तिला हॉस्पिटलाईज, अजूनही हॉस्पिटलाईज आहेत, ते गारछ्यांना बोलावलं ह्यांना बोलवलं म्हणजे कळून तर सगळं कळतं. पण साधा विचार आहे की किती मूर्खपणाचा विषय हा की रात्रीच्या 11:40 11:30 दोघं इतक्या भयानक अशा एरियामध्ये जाऊन एका दगडाच्या आड तुम्ही प्रेम करता रात्रीच्या 11:30 की त्या ठिकाणी काही घडू शकतं. म्हणजे हे मुलं एकतर शिक्षण घेतात पण हे सोशल मीडियाशी कनेक्ट नसले पाहिजेत असं मला वाटतं. म्हणजे समाजात काय चाललं हे जर घटना किंवा आपला चॅनलसारखा चॅनल पाहत असतील कधी कोण तर तशी सिच्युएशनपर्यंत जातच नाहीत लोक, ध्यानात ठेवा की बाबा आपला इथं करेक्ट कार्यक्रम होतो हे नको, इथं धोका आहे डेंजर आहे, हां लाल सिग्नल लाग. पण हे काय बघतो बघतो रात्रीचा बघतो पोरणे बिरणे बघत असेल माझा अंदाज, कारण त्याच्यात काय काय दाखवत नाही दुसरं काय. आणि अतिशय भयानक निर्णय, कोण जात असतील तर जाऊ नका. आणि गस्तीवाल्यांना मा पोलीस स्टेशनला माझं सांगणं आहे की इथं तुम्ही राऊंड मारता, राऊंड पोलिसांची जी मारते इथून पुढच्या काळात, आता लय पब्लिकची मग पब्लिक लय वाढले लफडी वाढल्यात हे येणार हे ऐकत नाहीत, ते एक बॅनर तर लावून टाकायचं असणार नाही तिथं की कायदेशीर कारवाई करण्यात, किंवा आईवडिलांना बोलावण्यात येईल कोण सापडलं असं तर संध्याकाळी 6 नंतर तर बंद करून टाका. पण
गस्ती करता गाल गस्ती गस्त घालत असताना मुलं मुली असे जी लफडी बिपडी प्रेमपक असं कोणी जरी भेटलं तर थांबवून त्याला बोलून घ्यायचं आणि तिथून काढून द्यायची डायरेक्ट कुठं निघा थांबून द्यायची नाही ही गस्तीवाल्यांनी केलं पाहिजे. आता ही काळाची गरज आहे तुम्हाला सांगतो कारण शे पिझ्झा बर्गर खाऊन बावलाट झाली पोरं ह्यांचे मेंदूत काय राहिलं नाही तुम्हाला सांगतो. हां बऱ्याचशा कॉलेजच्या बाहेर गांज्यासारखा मादक पदार्थसुद्धा मिळतो अजून काय काय करतात ही तुम्हाला काय सांगून उपयोगी लय अवघड झाली जगाचं. त्याच्यामुळं बापांनी काळजी घेणे गरजेचं आहे आणि फडणवीस सरकारला सुद्धा विनंती आहे की पोलिसाला अजून थोडं होऊ द्या दापात एन्काउंटर अजून ठोका तुम्ही समाज अख्खा तुमच्या मागे काय नाही फरक पडत ठोका तुम्ही फक्त या रेपिस्टला ठोका तुम्ही समाजाला असं कळून द्या की कायदा सुव्यवस्था आहे बा ह्या लोकांना सोडू नका असं माझं विनंती आहे. आता त्या मायबाप सरकार आहे त्यांच्या हातात आहे सगळं राजा आणि राजाला प्रश्न विचारायचा नसतो पण आता वेळ अशी की राजालाच प्रश्न विचारला पाहिजे की आम्हाला चांगलं स्वच्छ सुंदर प्रशासन पाहिजे. आणि नेहमीप्रमाणे विरोधी पक्षाच्या स्टेटमेंट आल्या की कुठं चालला आहे महाराष्ट्र माझा हे असं झालं तसं झालं काय ते यांना सिरियसली घेत नाही आता का तर तुमचं काम आहे तुम्ही करताय कारण ते जातीच तुम्ही येताल किंवा तेच राहतील तुमचं काम तुम्ही कमरात कुणी आलं तरी फक्त ते असं जे पोकळ जे बोलणं असतं ना ते कुणी बोलूच नाही कारण तुम्ही स्वतः काय केलं आहे हे आम्ही पाठीमागं पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं एक चांगल्या प्रकारचं आर्मीचं राज्य आल्याशिवाय 5 वर्ष राष्ट्रपती शासन लागू झाल्याशिवाय लय मोठा फरक पडन तेवढी देवाने माझं भांडणं म्हणणं ऐकावं असं मला वाटतं. राष्ट्रपती राजवट पाहिजे 5 वर्ष एक नंबर कार्यक्रम होणार क्राईम झिरो कॅमेरे बंद करायचे टाईम पाळी क्राईमच नाही तर सांगता काय असा विषय. रामकृष्ण हरी मावळे.